नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। आज दुपारी 3 सुमारास सानपडा दत्त मंदिर समोरील भंगाराला आग लागली असल्याचे निष्पन्न झाल्यावर आगीला नियंत्रण आणण्यासाठी वाशी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी तात्काळ पोहोचल्या। गोडाऊनला लागूनच ठाणे बेलापूर पटडी असल्याने रेल्वे गाड्यांना आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे अडथळा निर्माण झाला होता। आगीत गोडाऊन मध्ये असलेले पूर्ण भंगार जळून खाक झाले असून कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले। आज दुपारी 3:05 आणि वाशी अग्निशमन केंद्र मुख्यालय इथे वर्दीचा अहवाल आला होता, वर्दी आली होती, त्यानुसार इथे भंगारला आग लागलेली असं माहिती पडलं। त्यानंतर 3:06 आपली वाशी अग्निशमन केंद्रातील एक वॉटर बॉझ टर्नआउट झालं। त्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी श्री पाटील साहेब यांनी मला कॉल केला की आग मोठ्या प्रमाणावर आहे, तर आणखी एक वॉटर बॉझर आला। त्यानंतर आपण कोपरखेडण्याचंसुद्धा वॉटर बॉझर बोलवून घेतलेलं आहे। आता बऱ्या प्रकारे कूलिंगचं काम चालू आहे सध्या आणि आग आटोक्यात आणायला कमीत कमी साधारणतः 1.5 ते 2 तास लागलेले आहे सध्याच्या परिस्थितीत। नाही, इथे भंगार होतं, या भंगारच्यामध्ये एडिबल ऑइल्स जे असते त्याचे ड्रम्स मोठ्या प्रमाणात स्टोअर केलेले होते, हां, आणि त्याला या कचऱ्याला आग लागून मग ते एडिबल ऑइल्स पण मोठ्या प्रमाणावर जळत होतं। तर आता नाही, कोणाला कुठल्याही प्रकारे इजा वगैरे याच्यामध्ये झालेली नाही आहे सध्याच्या परिस्थितीत। आग नियंत्रणात आल्याने बाजूला रेल्वे पटडी आणि गाड्यांची मोठ्या प्रमाणात असणारी पार्किंग, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीवरी आचार्यसह प्रमोद पाटील, नवी मुंबई आवाज, सानपाडा।